नमस्कार विद्यार्थ्यांनो स्वागत आहे तुमचं सदैव क्लासेसमध्ये आज आपण पाहणार आहोत गणिताचं दुसरं प्रकरण ज्याचं नाव आहे वर्ग समीकरणे त्यातील संच दोन पॉईंट एक हा सोडवण्याच्या आधी आपण त्याची महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत तर आपण ओळूया आपल्या आजच्या <coughs> व्हिडिओकडे याच्या आधीचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देतो आहे तर तुम्ही ते सर्व पाहून घ्या चला बघ काय वर्ग समीकरणाचे सामान्य रूप स्टँडर्ड फॉर्म ऑफ कॉर्डरिक इक्वेशन तर ज्या एका चलातील समीकरणात सर्व घातांक पूर्ण संख्या असून चलाचा मोठ्यात मोठा घातांक किती असतो दोन असतो त्याला आपण म्हणतो वर्गसमीकरण वर्गाचा अर्थच काय होतो दोन ते सामान्य रूपात आपण असं दाखवतो एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य असंही लिहिता येतं ज्यामध्ये ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य यामध्ये ए बी सी हे काय असतात वास्तव संख्या असून ए ही शून्य संख्या म्हणजे ए हा शून्य नसतो बी आणि सी शून्य असू शकतात एक्स वर्ग अधिक बीएक्स अधिक सी बरोबर शून्य या रूपातील समीकरणास वर्ग समीकरणाचे सामान्य रूप असे म्हणतात याला आपण म्हणतो सामान्य रूप तुम्हाला तुमच्या पुस्तकात एक कृती दिली ही कृती आपण सोडवायची आहे पहिले त्यांनी सोडून दिलेलं आहे वर्ग समीकरण आहे एक्स वर्ग वजा चार बरोबर शून्य तर याला सामान्य रूपात जर आपण घेतलं तर सामान्य रूपात कसं येतं बघा ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी ए एक्स वर्ग अधिक बी एक्स आता बी एक्स इथे नाहीये त्यामुळे शून्य एक्स घेतला अधिक सी म्हणजे वजा चार बरोबर शून्य जिथं ए आला एक बी आला शून्य सी आला वजा चार बघा इथे आला ए ए आला एक बी बी आहे शून्य आणि सी आला तुमचा वजा चार दुसरं दिलं तुम्ही समीकरण वाय वर्ग बरोबर दोन वाय वजा सात आता याची रेअरेंज करायचं सामान्य रूप कसं येणार बघा वाय वर्ग हा दोन वाय तिकडे गेला म्हणजे वजा दोन वाय हा सातवाय पण तिकडे गेला अधिक सातवाय बरोबर शून्य हे आपण पूर्ण केलेली आहे हे आपण टाईप करून पूर्ण केलं याच्यामध्ये वाय वर्ग वजा दोन वाय अधिक सात बरोबर शून्य ज्या ठिकाणी ए आला एक बी आला वजा दोन आणि सी आला सात ए एक बी वजा दोन आणि सी आला आपला सात पुढचं समीकरण दिलं आहे एक्स वर्ग अधिक दोन एक्स बरोबर शून्य या ठिकाणी सी नाही आहे मग सी आपण घेतला शून्य मग एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य जिथं ए किती आहे एक बी आहे दोन आणि सी आहे शून्य सी आलं या ठिकाणी शून्य तर परीक्षेला आपल्याला अशी गणित एक एक मार्गाला सुद्धा विचारतात आता काही सोळं गणित बघूया खालीपैकी कोणती समीकरणे वर्ग समीकरणे आहेत ते आपल्याला ठरवायचं आहे तर तीन एक्स बर वर्ग वजा पाच एक्स अधिक तीन बरोबर शून्य हे पहिलं गणित आहे तर तीन एक्स वर्ग वजा पाच एक बरोबर शून्य यामध्ये एक्स हे एकच चल असून चलाचा सर्वात मोठा खातांक किती आहे दोन, एक एक दोन। आहे बघा एक्स हे एकच चल आहे त्याचबरोबर सगळ्यात मोठा खातांक आहे दोन म्हणून हे समीकरण काय आहे वर्ग समीकरण आहे तर अशा प्रकारे गणितं आपल्याला येतात ते एक मार्केला सोडावी लागतात तर दोन पॉईंट एक मध्ये गणित आहेत ते आपण सोडवणार आहोत दुसरं नऊ वय वर्ग अधिक पाच बरोबर शून्य नऊ वाय वर्ग अधिक पाच बरोबर शून्य यामध्ये बघा आता हे आपण लिहिलेलं आहे वाय वाय चल असून सर्वात मोठा घातांक आहे दोन सर्वात मोठा घातांक समीकर आहे दोन म्हणून हे समीकरण वर्ग समीकरण आहे म्हणून हे काय आहे वर्ग समीकरण आहे तिसरं बघा काय दिलेलं आहे एमचा दिले है? घन वजा पाच एमचा वर्ग अधिक चार बरोबर शून्य एम घन वजा पाच एम वर्ग अधिक चार बरोबर शून्य यामध्ये एकच चल आहे तरी एकच चल असेल तरी सुद्धा चलाचा सर्वात मोठा घातांक दोन नाही मग किती आहे तो तीन आहे मग घन झाला इथे त्यामुळे हे वर्ग समीकरण नाही हे वर्ग समीकरण नाही चौथं घेऊन बघा एल अधिक पाच एका कंसात दुसऱ्या कंसात एल वजा पाच बरोबर शून्य तर आपण यांना सोडवलं एल गुणिले पहिला हा एल घेतला हा दुसरा ब्रॅकेट पूर्ण घेतला अधिक दोन घेतलं पुन्हा हा ब्रॅकेट घेतला एल गुणिले एल एलचा वर्ग नंतर एल गुणिले पाच वजा पाच एल दोन गुणिले एल दोन एल अधिक आणि दोन वजा दोन गुणिले वजा पाच बेपंचे दहा आता हे परत सोडवलं पा वजा पाच आणि अधिक दोन आले वजा तीन मग एल वर्ग वजा तीन वजा दहा बरोबर शून्य म्हणजे एक्स वर्ग अधिक एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य किंवा ए एल वर्ग अधिक बी एल अधिक सी बरोबर शून्य हिच्यात चल आहे एल एकच चल असून सर्वात मोठा क्रातांक आहे दोन म्हणून हे वर्ग समीकरण आहे दिल्ली समीकरण जे आहे ते वर्ग समीकरण आहे पुढे बघा वर्ग समीकरणाची मुळे किंवा उकली रूट्स ऑफ कॉर्डिक रूट्स ऑफ ए कॉर्डिक इक्वेशन आपण आधीच्या वर्गात पाहिले की एक्सची ए ही किंमत घेऊन बहुपदीची किंमत शून्य येत असेल तर एक्स वजा ए हा त्या बहुपदीचा अवयव असतो म्हणजेच पी ऑफ एक्स ही बहुपदी असेल तर पी ऑफ ए बरोबर शून्य आणि एक्स वजा हे हा पी ऑफ एक्सचा अवयव असतो या स्थितीमध्ये ए ही पी ऑफ एक्सची शून्य ही ची एक उकल आहे किंवा ए हे पी ऑफ एक्सचे पी एफ एक्स बरोबर शून्य हे एक मूळ आहे उदाहरण मग काय आहे एक्स वर्ग अधिक पाच एक्स वजा सहा या बहुपदीमध्ये आपण घेतलं एक्स बरोबर वजा सहा घेऊया मग ज्या ज्या ठिकाणी एक्स आहे त्या ठिकाणी वजा सहा ही किंमत ठेवूया त्या ठिकाणी वजा सहा ही किंमत ठेवा बघा एक्स वर्ग म्हणजे वजा सहाचा वर्ग अधिक पाच एक्स म्हणजे पाच गुणिले वजा सहा वजा सहा वजा सहाचा वर्ग छत्तीस ऋणसंख्येचा वर्ग धन येतो अधिक पाच गुणिले सहा वजा तीस सई पणजे तीस आणि वजा सहा मग वजा तीस वजा सहा वजा छत्तीस मग छत्तीस वजा छत्तीस शून्य म्हणून एक्स बरोबर वजा सहा ही एक्स वर्ग अधिक प्रात्यक्ष वजा सहा या समीकरणाची एक काय आहे उकल आहे या समीकरणाची उकल आहे म्हणजेच काय तर वजा सहा हे एक्स वर्ग अधिक वजा सहा बरोबर शून्य या समीकरणाचे काय आहे एक मूळ आहे एक उकल आहे म्हणजेच काय आहे ते एक मूळ आहे आता आपण काय करूया त्याच समीकरणामध्ये एक्स वर्ग अधिक पाच एक्स वजा सहा यामध्ये आपण एक्स बरोबर दोन ठेवूया आता आपण एक्स एक्सबरोबर दोन ठेवा दोनचा वर्ग अधिक पाच जुनेले दोन वजा सहा इथे किमती ठेवल्या दोनचा वर्ग चार पाच जुने दहा वजा सहा इथे चौदा दहा धा, दहा आणि चार चौदा चौदा वजा सहा किती आले आठ मग शून्य आहे का नाही आपल्याला ही किंमत शून्य आली पाहिजे जरी किंमत शून्य आली तरच हे समीकरणाचं मूळ आहे किंवा उकल आहे म्हणून एक्स बरोबर दोन ही या समीकरणाची उकल नाही या समीकरणाची उगल आहे का नाही सोडवली गणित बघा आपण यामध्ये आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये फक्त सोडवली गणितच आपण पूर्ण करणार आहोत आणि त्याचबरोबर एक दोन कृती आहेत त्या पूर्ण करणार आहोत बर काय गणित बघा दोन एक स्वर्गवाजा सात एक सतीकर सहा बरोबर शून्य या समीकरणाच्या पहिलं एक्स बरोबर तीनशे दोन आणि एक्स दरवाजा दोन या उकली आहेत का ते ठरवा आता उ उकली आहेत का, 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 जिते जिते थी थी उन, का ते ठरवं म्हणजे काय तर आपल्याला काय करायचे आहे की जिथे जिथे एक्स आहे तिथे या किमती तीनशे दोन आणि वजा दोन या किमतीत ठेवून आपल्याला बघायचं आहे की उत्तर शून्य येतं का म्हणजे त्यांची त्या जे काही आपलं मूळ किंमत आहे ती शून्य आली पाहिजे मग दोन एक स्वर्ग वजा सात एक सदीक सहा या बहुपदीमध्ये एक्सबरोबर तीनशे दोन ही किंमत ठेवून बहुपदीची किंमत आपण काढायची आहे मग हे बहुपदी लिहा त्याच्या पुढे आपण जिथे जिथे एक्स आहे तिथे तीनशे दोन लिहा तीनशे दोन वजा सात तीनशे दोन अधिक सहा हा दोन असा झाला तीनचा वर्ग नऊ दोनचा वर्ग चार वजा सात सात त्रिक एकवीस छेदात दोन अधिक सहा इथे दोन गेला याने भाग लागला इथे बेके बेकेबे बेदुनीच्या नऊ वजा नऊ शेदात दोन वजा एकवीस छेदात दोन अधिक बारा छेदात दोन आता बारा शेतात दोन म्हणजे काय सहा सहा कसं लिहू शकतो आपण बारा छेदात दोन तर इथे बघा नऊ नऊ वजा बारा नऊ वजा एकवीस आता छेद समान झाले दोन 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 छेद समान झाल्यामुळे अंशांची आपण बेरीज तो वजा करू शकतो तर नऊ वजा एकवीस नऊ वजा एकवीस वजा बारा वजा बारा अधिक बारा शून्य म्हणून या समीकरणाची एक्स बरोबर तीन छेदात दोन ही एक उकल आहे ही काय एक उकल आहे म्हणजे आपलं उत्तर किती आलं इथे शून्य आलं तर त्याच गणितामध्ये आपल्याला काय करायचं आता एक्स ची किंमत घ्यायची वजा दोन ची किंमत घ्यायची वजा दोन बहुपदी तीच आहे <coughs> आता इथे बघा सम बहुपदी लिहिली दोन एक्स वर्ग वजा सात एक्स अधिक सहा बहुपदी म्हणजेच आपलं वर्ग समीकरण दोन वजा दोनचा वर्ग चार वजा सात गुणिले वजा दोन सात एक चौदा अधिक सहा बेचोक आठ चौदा आणि आठ बावीस बावीस आणि सहा अठ्ठावीस म्हणजे शून्य नाही ही किंमत शून्य आपल्याला आलेली नाही म्हणून एक्स बरोबर वजा दोन ही या समीकरणाची उकल नाही आहे या ना ही या समीकरणाची उकल नाही आहे पुढे बघ आपल्याला एक कृती दिली आहे ही कृती आपल्याला बघायची जर x बरोबर पाच हे के एक्स वर्ग वजा चौदा एक्स वजा पाच बरोबर शून्य या समीकरणाचे एक मूळ असेल तर केची किंमत के काढण्यासाठी आपल्याला खालील कृती पूर्ण करायची आहे मी तुम्हाला सांगितले सर्व कृती तुमच्या पुस्तकातल्या आहेत आणि त्यासुद्धा दोन पॉईंट एक जिथे सुरू होतं त्याच्या आधीचा हा पूर्वार्ध आहे किंवा ही आपल्याला थोडक्यात हा आपल्याला सराव आहे आपल्या दोन पॉईंट एकचा सराव कारण याच्यावर आपला दोन पॉईंट एक सोडवण्या सोडवायचा आहे तर कृती दिली आपण हे जे काही बॉक्सेस दिसतो हे बॉक्सेस आपण भरलेले आहेत बघा काय दिलं आहे की एक्स वर्ग वजा चौदा एक्स वजा पाच बरोबर शून्य या वर्ग वर्गसमीकरणाचे एक मूळ किती आहे पाच त्याने दिले बघा इथे एक्स बरोबर पाच तर पाच आहे म्हणून एक्सबरोबर पाच ही किंमत आपण वरील वर्गसमीकरणात ठेवू तर या ठिकाणी आपल्याला जिथे जिथे एक्स आहे त्या ठिकाणी किंमत ठेवायची आहे पाच मग के एक्सचा वर्ग म्हणजे पाचचा वर्ग वजा चौदा एक्स म्हणजे चौदा गुणिले पाच वजा पाच बरोबर शून्य पाचचा वर्ग पंचवीस पंचवीस गुणिले के वजा चौदा पंचे सत्तर वजा सत्तर वजा पाच बरोबर शून्य आता वजा सत्तर वजा पाच किती झाले वजा पंच्याहत्तर हा वजा तिकडे गेला ऋण तिकडे गेला धन झालं पंचवीस के बरोबर पंच्याहत्तर त्यामुळे के बरोबर पंच्याहत्तर छेदात पंचवीस उत्तर आलं तीन उत्तर आलं तीन तर आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे बघा पहिलं एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य हे वर्ग समीकरणाचे सामान्य रूप असते यात ए बी व सी वास्तव संख्या असून ए ही शून्यत्तर संख्या असते ए हा शून्य नाही बी किंवा सी शून्य असू शकतो किंवा दोन्ही शून्य असू शकतात परंतु ए हा शून्य असणार नाही शून्य सोडून शून्यत्तर संख्या असते त्याचबरोबर चलाच्या ज्या किमतीने चलाच्या ज्या किमतीने किमतींनी वर्गसमीकरणात दोन्ही बाजू समान होतात म्हणजेच समीकरणाचे समाधान होते त्या किमतींना वर्गसमीकरणाच्या ओकली किंवा वर्ग समीकरणाची मुळे म्हणतात हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दोन पॉईंट एक सोडवणार आहोत त्याचा हा पूर्वार्ध आहे किंवा हा संच ही पूर्वतयारी आहे थोडक्यात कारण हे जर कळलं तरच आपल्याला पुढे गणित सोडवायला जमणार आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जर तुम्ही सबस्क्राईब केला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपल्या मित्रांनासुद्धा हे पाठवा आणि जर आधीचे व्हिडिओ पाहिले नसेल तर मी लिंक देतो आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्यावर तुम्ही क्लिक करा आपल्या आधीचे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद